हॅलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चॅप्टर नंबर 6, दॅट इज ई कॉमर्स अँड ई गव्हर्नन्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चॅप्टरमध्ये कोणत्याही प्रकारचं कोडिंग नाही आहे, कुठलेही टॅक्स तुम्हाला वापरायचं नाही आहे, काही वापरायचं नाही आहे. फक्त हा चॅप्टर थेरोटिकल चॅप्टर आहे. सो तुम्हाला कुठले टॅक्स माहिती नसेल, कुठले कोडिंग माहिती नाही आहेत, HTML कसं करायचं काही माहिती नाही आहे, तरीही हा चॅप्टर तुम्ही आरामात करू शकता, कारण याच्यामध्ये HTML हा याच्याबद्दल तुम्हाला काहीही पाहायला मिळणार नाही. ओके, सो हा चॅप्टर पूर्णतः ई कॉमर्स आणि ई गव्हर्नन्सवरचा आहे. ई कॉमर्स म्हणजे काय? थोडक्यात बिझनेस. आपण एखादी गोष्ट घेतो, विकत घेतो किंवा सेल करतो. सो ही जी प्रोसेस आहे, हे आपण जर इंटरनेटच्या माध्यमातून करत असू, फॉर एक्झाम्पल देर आर मेनी वेबसाईट्स लाईक अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, मेशो असेल, की ज्या ठिकाणी मेशोमध्ये बऱ्याचदा आपण ॲज अ सेलर म्हणून पण काम करू शकतो आणि ॲज अ बाय आपण गोष्टी बायसुद्धा करू शकतो. सो बेसिकली ही जी प्रोसेस आहे गोष्टी सेल करण्याची आणि बाय करण्याची, यालाच आपण म्हणणार आहोत ई कॉमर्स. फक्त ते इंटरनेटद्वारे झालं पाहिजे. ओके, सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत की ई कॉमर्स म्हणजे काय. ई कॉमर्सचा अर्थ होतो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ओके, ई कॉमर्स म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. हे तुम्हाला ॲज अ MCQ मध्ये विचारलं जाईल की नाही माहीत नाही, कारण हे खूप सिम्पल आहे. सो मे बी विचारलं नाही जाणार, बट तुम्हाला माहिती पाहिजे की ई कॉमर्सचा अर्थ नेमका काय होतो. ओके, कारण तुम्ही उत्तरांमध्ये कुठेतरी हे लिहू शकता. नेक्स्ट आहे, आता कॉमर्स इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ बिझनेस. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉमर्स बिझनेस इज ए खूप चांगला असं कोरिलेशन आहे. इट्स इन सिम्पल वर्ड्स, कॉमर्स इज नथिंग बट बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. कॉमर्स म्हणजे काय आहे? फक्त गोष्टी विकत घेणं आणि गोष्टी सेल करणं. ओके, मग त्याच्यामधल्या ज्या काही प्रोसेस असतात, मग पैशाच्या संदर्भामध्ये असतील किंवा गुड्स संदर्भात काही असेल, तर ते सगळं कॉमर्समध्येच इन्क्लूड होतं. दॅट मीन्स वेन वी बाय अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस फ्रॉम अदर्स ऑर सेल अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस टू अदर्स, देन इट इज कॉल्ड एज कॉमर्स. म्हणजे याचा अर्थ काय? जेव्हा आपण कोणाकडून तरी एखादी वस्तू विकत घेतो आणि जेव्हा आपण कोणाला तरी एखादी वस्तू विकतो, सो या बेसिकली या सर्व्हिसला किंवा या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत कॉमर्स. आणि हीच प्रोसेस जर विथ दी हेल्प ऑफ इंटरनेटमधून झाली तर त्याला आपण म्हणणार आहोत ई कॉमर्स, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. नेक्स्ट आहे, वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर ॲक्टिव्हिटी ऑन द वेब पेज इज शॉपिंग. जर तुम्ही एस्टिमेट वगैरे फाइंड आउट केलं तर तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम्स शॉपिंग करणाऱ्या लोकांची संख्या जास्त पाहायला मिळते इंटरनेटद्वारे. ओके, सो ई कॉमर्स बिकेम पॉसिबल इन 1991 वेन द इंटरनेट वॉज ओपन टू कमर्शियल यूज. याच्या आधी इंटरनेट किंवा प्रत्येका घरघरामध्ये इंटरनेट असं काही नव्हतं. 1991 पण प्रत्येकाकडे इंटरनेट होतं असंही नव्हतं. हे तर जेव्हा जिओ वगैरे आलं त्याच्यानंतर सगळ्यांच्या घरी इंटरनेट वगैरे आलेलं आहे. याच्या आधी फक्त ज्या काही मोठ्या मोठ्या कंपनीज वगैरे आहेत त्याच फक्त इंटरनेटचा यूज करत होत्या. ओके, सो नेक्स्ट आहे, सिन्स दॅट डेट थाउजंड्स ऑफ बिझनेस हॅव टेकन अ रेसिडेन्स ॲट वेबसाईट्स. तेव्हाही एवढे काही पॉप्युलर नव्हतं, बट आता सध्या तेव्हापासून आतापर्यंत खूप साऱ्या वेबसाईट्स तयार झालेले आहेत. खूप सारे जे काही बिझनेसेस आहेत त्या तर डिजिटलाइज झाले आहेत असं आपण म्हणूया. नेक्स्ट आहे, हिस्ट्री ऑफ ई कॉमर्स इज अ हिस्ट्री ऑफ अ न्यू व्हर्च्युअल वर्ल्ड विच इज इन्व्हॉल्विंग अकॉर्डिंग टू द कस्टमर ॲडव्हान्टेज. सो हिस्ट्री ऑफ ई कॉमर्स जर आपण म्हटलं तर काय असेल की हे एक नवीन जग आहे की जे लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा लोक ते वापरणं प्रेफर करतायत. ओके, लोकांच्या ॲडव्हान्टेजेससाठी आहे हे किंवा कस्टमर्सच्या ॲडव्हान्टेजेस आहे. लोकांच्या म्हणण्याशी आपण कस्टमर्सच्या म्हणूया. ओके, नेक्स्ट आहे, डेफिनेशन ऑफ ई कॉमर्स. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, राईट अ शॉर्ट नोट वगैरे. सो ई कॉमर्सचं नेमकं डेफिनेशन काय आहे, ई कॉमर्सचा नेमका अर्थ काय होतो. सो ई कॉमर्स कॅन बी ब्रॉडली डिफाईन्ड ॲज अ प्रोसेस ऑफ बाईंग ऑर सेलिंग ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बाय युझिंग अन इलेक्ट्रॉनिक मिडियम विच इज कॉल्ड एज इंटरनेट. सो ई कॉमर्स हे आपण अशा पद्धतीने डिफाईन करू शकतो की हे एक प्रोसेस आहे ऑफ बाईंग ऑर सेलिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस. असं आहे का की आपण फक्त वस्तूच विकतो? आपण सपोज एखाद्या सलोनमध्ये गेलो हेअर कट वगैरे करण्यासाठी, तर तिथे आपण कुठली वस्तू विकत नाही घेत, आपण हेअर कट करून येतो. सो ती काय आहे? एक सर्व्हिस आहे. ओके, आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो कुठले तरी उपचार घेण्यासाठी, तर आपण तिथून काही वस्तू घेऊ नयेत. अंटील अँड लेस्ट मेडिसिन्स तो भाग सोडा, पण फक्त डॉक्टर जेव्हा आपले चेकअप करतो तेव्हा आपण काही घेऊ नाहीयेत. इरेस्पेक्टिव्ह ऑफ द मेडिसिन्स आपण काही घेऊ नाहीयेत, तर आपण फक्त आपलं चेकअप करून येतो. सो बेसिकली ते काय आहे? ती एक सर्व्हिस आहे. ओके, सो या ठिकाणी एक तर बाईंग ऑर सेलिंग ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बाय युझिंग अन इलेक्ट्रॉनिक मिडियम इज कॉल्ड एज इंटरनेट. आणि हे जर इलेक्ट्रॉनिक मिडियमच्या हेल्पनी होत असेल, इंटरनेटच्या हेल्पनी होत असेल, तर त्याला आपण म्हणणार आहोत ई कॉमर्स. नेक्स्ट आहे, ई कॉमर्स इज ऑल्सो रेफर्ड ॲज अ पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन युझिंग EDI, ईमेल, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर एक्सेट्रा. ई कॉमर्समध्ये पेपरलेस आहे ई कॉमर्स. कुठेही पेपरचं म्हणजे वस्तू दिली घेतली असं नाही आहे, तर डिजिटलाइज सगळं आहे. म्हणजे आपण ऑर्डर डिजिटल देतो,
दुसरा व्यक्ती जो आहे कंपनीमध्ये तो ऑर्डर आपल्यासाठी घेऊन येतो. सो हे सगळं डिजिटलच चाललेलं आहे, म्हणजे कुठेही ग्राहक आणि तो दुकानदार किंवा तो वेबसाईट जे कोण चालवणार आहे त्याचा आणि आपला डायरेक्ट संदर्भ येत नाही, फक्त स्क्रीन टू फेस संदर्भ आहे. ओके, सो ई कॉमर्स हे कसं आहे, पेपरलेस बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये ईमेल्स वगैरे सगळं आपल्याला ऑनलाईन येतात. आपलं ट्रेकिंग आय डी म्हणा किंवा आपलं प्रोडक्ट कुठपर्यंत पोहोचलेलं आहे या सगळ्याचे डिटेल्स आपल्याला सगळे ऑनलाईनच मिळतात. इवन आपण जर कॅश ऑन डिलिव्हरी नाही केलं तर आपण पैसे सुद्धा ऑनलाईनच ट्रान्सफर करतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्रेडिशनल कल्चर कसं होतं कॉमर्सचं आणि आत्ताचं कसं आहे. सो ट्रेडिशनल कॉमर्स हे तुम्हाला डिफरन्स बिटवीनसाठी वगैरे येऊ शकतं, डिफरन्स बिटवीन ट्रेडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्स. ट्रेडिशनल कॉमर्स म्हणजे काय, तर जे मॅन्युअली सगळं होतं की आपण फेस टू फेसच्या दुकानामध्ये जातो, दुकानामधून प्रोडक्ट आपण घेतो, आपण त्यांना स्वतःहून पैसे देतो, तिथे कुठेतरी क्रेडिट कार्ड वगैरे कॅश वगैरे पण आपण इन्क्लूड करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की हे लोकल शॉप्स असतात, हे एका यांचा एक पर्टिक्युलर टाईम ठरलेला असतो की हे या वेळेतच उघडे शॉप्स ओपन असणार आहेत, 24 hours पण काही असतात बट ते कमी प्रमाण आहे. सो हे सगळं जे आहे हे ट्रेडिशनलमध्ये येतं. आणि ई कॉमर्समध्ये काय आहे, ई कॉमर्समध्ये आपण कधीही ऑर्डर करू शकतो, एका पर्टिक्युलर टाईमनंतर ते आपल्या घरी पोहोचतं, या ठिकाणी आपण पेमेंट करू शकतो, क्रेडिट कार्ड म्हणा किंवा कॅश ऑन डिलिव्हरी म्हणा. नेक्स्ट आहे की हे पूर्ण जगामध्ये आपल्याला बघायला मिळतं, पण जर आपण लोकल दुकानामध्ये गेलो तर ते दुकान फक्त आपल्या एरियापुरतं किंवा आसपासच्या एरियापुरतं मर्यादित असतं. ओके, सो बेसिकली हे झालं ट्रेडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्समधला डिफरन्स. आता आपण तो व्यवस्थित वाचून घेऊया. ट्रेडिशनल कॉमर्स फोकसेस ऑन एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस थ्रू पर्सनल इंटरॅक्शन, सो इट इज मॅन्युअल. ट्रेडिशनल कॉमर्समध्ये कसं येणार आहे, मॅन्युअली ट्रान्झॅक्शन होणार आहेत, मॅन्युअली इंटरॅक्शन होणार आहे. ओके, सो बेसिकली कस्टमर येणार आहे, त्याला दुकानामध्ये सगळं सामान दाखवलं जाणार आहे, तो घेणार आहे, पैसे देणार आहे, जाणार आहे. सो हे सगळं पर्सनली किंवा मॅन्युअली होत आहे. ओके, पण हेच जर आपण ई कॉमर्समध्ये बघितलं तर कस्टमरला कुठेही घरातून बाहेर जावं लागत नाही, तो घरातूनच ऑनलाईन सगळं काही ऑर्डर करू शकतो. सो ई कॉमर्स ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज आर ऑनलाईन वाया द इंटरनेट अँड कॅन बी कन्सिडर्ड ॲज ॲटोमॅटिक. सो हे सगळं ॲटोमॅटिक होत असतं, आपल्याला ॲटोमॅटिक आपल्या इंटरेस्टप्रमाणे आपण काही पर्टिक्युलर गोष्टी सिलेक्ट केल्या की आपल्याला त्यानुसार जे मटेरियल आहे, जे प्रोडक्ट आहे तिथे दाखवलं जातं, आपण त्यामधून एखादं सिलेक्ट करतो, ऑर्डर देतो, संपला विषय. ओके, सो बेसिकली पहिला डिफरन्स असा आहे की ट्रेडिशनल कॉमर्स हे मॅन्युअली आहे, तर ई कॉमर्स हे वाया इंटरनेट केलं जातं आणि हे ॲटोमॅटिक आहे. नेक्स्ट आहे ट्रेडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू बिझनेस अवर्स मोस्टली ड्युरिंग द डे टाईम. आणि ट्रेडिशनल कॉमर्समध्ये बिझनेस अवर्स असतात की सकाळी 9 to 12 ते दुकान उघडं असेल वगैरे. ओके, सो हे झालं ट्रेडिशनल कॉमर्स. पण ई कॉमर्समध्ये असं नाही आहे, ई कॉमर्स इज 24/7, इट कॅन बी डन एनी टाइम डे अँड नाईट. सो ई कॉमर्समध्ये आपण शॉपिंग कधीही करू शकतो, दिवसा करा, रात्री करा, पहाटे करा, संध्याकाळी करा, घटवण करा. सो हे 24/7 चालू असणार आहे. सो पहिला पॉईंट होता की मॅन्युअल आहे आणि ऑटोमॅटिक आहे किंवा इंटरनेट केलं जातं. दुसरा पॉईंट असा आहे की बिझनेस अवर्स सेट असतात ट्रेडिशनल कॉमर्समध्ये आणि ई कॉमर्स 24/7 आहे. थर्ड टॉपिक आहे ॲज फार ॲज कन्झ्युमर इंटरॅक्शन आर कॉन्सर्न, ट्रेडिशनल कॉमर्स प्रोवाइड्स फेस टू फेस इंटरॅक्शन. सो ट्रेडिशनल कॉमर्समध्ये फेस टू फेस इंटरॅक्शन आहे, कस्टमर येतो आहे, दुकानदार त्याला स्वतःहून त्या गोष्टी सगळ्या दाखवतोय. सो हे कसं आहे, फेस टू फेस इंटरॅक्शन आहे. हे ई कॉमर्समध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ई कॉमर्समध्ये आपला तर फेस असतो पण समोर फक्त स्क्रीन असते. सो इट इज स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन. ओके, सो अगेन फर्स्ट पॉईंट काय आहे, मॅन्युअल आहे, ऑटोमॅटिक आहे. सेकंड पॉईंट आहे बिझनेस आर्स ठरलेले असतात आणि ई कॉमर्स 24 hours आहे. थर्ड म्हणजे फेस टू फेस इंटरॅक्शन आहे आणि स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन आहे. नेक्स्ट आहे ट्रेडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू अ पर्टिक्युलर जिओग्राफिकल लोकेशन. ऑब्विसली ट्रेडिशनल कॉमर्सचे दुकान त्याच पर्टिक्युलर ठिकाणी असणार आहे, ते असं आहे का की कुठेही त्यामधला माणूस कुठेही माल नेऊन देऊ शकतो असं नाही आहे. ओके, कुठेही म्हणजे जगभरामध्ये कुठेही असं नाही आहे. सो बेसिकली त्या ते एका पर्टिक्युलर जिओग्राफिकल लिमिटपर्यंतच ते दुकान आहे. ओके, सो त्या जिओग्राफिकल लिमिटेड असं लोकेशन आहे. बट ई कॉमर्स हे ग्लोबल आहे, त्याला कुठलंही फिजिकल लिमिटेशन्स नाही आहे. ॲमेझॉन कुठे आहे म्हणजे अमेरिकेमध्ये असेल तरी पण ते आपल्याला इंडियातली जी काही ब्रांच असेल, मुंबईमधली जी काही ब्रांच असेल, महाराष्ट्रामधली जी काही ब्रांच असेल, त्या ठिकाणी ते प्रोडक्ट पाठवलं जातं, ते आपल्याकडे येतं. सो बेसिकली हे पूर्ण जगामध्ये चालू आहे. ओके, अगेन फर्स्ट पॉईंट हे तुमचं पार्ट होईल व्हिडिओ संपायच्या आधी, सो दॅट्स वाय मी परत रिपीट करते, तुम्ही सुद्धा रिपीट करा. सो फर्स्ट आहे मॅन्युअल अँड ऑटोमॅटिक. सेकंड पॉईंट होता की बिझनेस आर्ट्स आहेत आणि दुसरं जे आहे दॅट इज ई कॉमर्स 24/7 असणार आहे. नेक्स्ट आहे फेस टू फेस इंटरॅक्शन आहे ट्रेडिशनल कॉमर्समध्ये आणि ई कॉमर्समध्ये फेस टू स्क्रीन इंटरॅक्शन आहे. फोर्थ टॉपिक होता की जे ट्रेडिशनल कॉमर्स आहे त्याला जिओग्राफिकल लिमिटेशन्स आहे किंवा एका पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरियापुरतंच ते मर्यादित आहे आणि जे ई कॉमर्स आहे त्याला कुठलंही फिजिकल लिमिटेशन्स नाही आहे, ते पूर्ण ग्लोबल आहे. ओके,
नेक्स्ट आहे मोड्स ऑफ पेमेंट. फिफ्थ पॉइंट इज मोड्स ऑफ पेमेंट. एक दोन तीन चार पाच, हा फिफ्थ पॉइंट काय आहे ते म्हणजे मोड्स ऑफ पेमेंट. जेव्हा आपण ट्रेडिशनल कॉमर्समध्ये जातो तेव्हा युजली आपण कॅशच देतो, पण त्यासोबतच सध्या कॅशलेस व्यवहार सुरू असल्यामुळे कधी कधी क्रेडिट कार्डचा सुद्धा वापर केला जातो, कधी कधी चेकसुद्धा दिला जातो. ओके, पण दुसरी गोष्ट ई कॉमर्समध्ये सुद्धा आपण कॅश ऑन डिलिव्हरी करू शकतो किंवा बँकमधून ट्रान्सफर करू शकतो. क्रेडिट कार्ड आहे, ई वॅलेट आहे, मोबाईल पेमेंट आहे, मेनी मोर आहे. पण एक असा डिसएडव्हान्टेज आहे ई कॉमर्सचा की तिथे चेक चालत नाही. ओके, ई कॉमर्समध्ये कुठेही चेकने पेमेंट स्वीकारलं जात नाही, बट ट्रेडिशनल कॉमर्समध्ये चेकने सुद्धा पेमेंट स्वीकारलं जाऊ शकतं. ओके, सो हा एक तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे सिक्स नंबर, गुड्स अँड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस इज इन्स्टंट विथ ट्रेडिशनल कॉमर्स. आपण जातो दुकानामध्ये लगेच सामान घेऊन घरी येऊ शकतो. सो बेसिकली गुड्सचं डिलिव्हरी कसं आहे, इन्स्टंट आहे. पण ई कॉमर्समध्ये असं नाही आहे, ते प्रॉडक्ट कुठे असेल तिथून ते तुमच्या स्टेट, आधी तुमच्या कंट्रीमध्ये येईल, मग तुमच्या स्टेटमध्ये येईल, मग तुमच्या एरियामध्ये येईल, मग तुमच्या घरामध्ये येईल. सो यासाठी खूप सारा टाइम जातो. सो जे डिलिव्हरी ऑफ गुड्स आहे तर त्याला थोडासा वेळ लागतो, टेक्स सम टाइम. ओके, नेक्स्ट आहे ट्रेडिशनल कॉमर्स स्कोप इज लोकल. ट्रेडिशनल कॉमर्सचा स्कोप फक्त त्या पर्टिक्युलर एरिया पुरता आहे किंवा लोकल आहे, पण जर आपण ई कॉमर्सचा स्कोप बघितला तर तो पूर्ण जगासाठी आहे, इट इज ग्लोबल. ओके, परत एकदा लास्ट रिव्हिजन की ट्रेडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्स. ट्रेडिशनल कॉमर्स कसं आहे, मॅन्युअल आहे. ई कॉमर्स कसं आहे, ॲटोमॅटिक आहे. ट्रेडिशनल कॉमर्समध्ये जे बिझनेस अवर्स आहेत तर ते फिक्स्ड आहेत, ई कॉमर्समध्ये ते 24/7 आहे. थर्ड पॉईंट होता तो म्हणजे ट्रेडिशनल कॉमर्समध्ये फेस टू फेस इंटरॅक्शन होतं आणि जे ई कॉमर्स आहे त्याच्यामध्ये फेस टू स्क्रीन इंटरॅक्शन होतं. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट आहे की जिओग्राफिकल एरिया लिमिटेड असणार आहे ट्रेडिशनल कॉमर्ससाठी, बट जिओग्राफिकल एरिया असं काही फिजिकल बॅरियर नाही आहे ई कॉमर्ससाठी आणि ते पूर्ण ग्लोबल आहे. फिफ्थ पॉईंट आहे ते म्हणजे मोड्स ऑफ पेमेंट्स कसे आहेत. तर मोड्स ऑफ पेमेंट ट्रॅडिशनलसाठी कॅश आहे, चेक आहे, क्रेडिट कार्ड आहे, एक्सेट्रा. आणि सेम फॉर ई कॉमर्ससाठी सुद्धा कॅश, चेक, सॉरी चेक नाही, चेक नाही, कॅश आहे, ई वॉलेट आहे, क्रेडिट कार्ड आहे, बँक ट्रान्सफर आहे, एक्सेट्रा. आणि लास्ट वन असं की ट्रेडिशनल कॉमर्स जे आहे तर ते लोकल आहे आणि ई कॉमर्स जे आहे तर ते ग्लोबल आहे. बट स्कोप, ओके, स्कोप लोकल आहे आणि स्कोप ग्लोबल आहे. नेक्स्ट आहे त्यात आहे ई कॉमर्सचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. आपण बऱ्याचशा गोष्टीवरती सुद्धा पाहिलं डिफरन्स बिटवीनमध्ये, पण ॲक्च्युली ई कॉमर्सचे ॲडव्हान्टेजेस डिटेलमध्ये आता आपण बघणार आहोत. तुम्हाला याच्यावरतीही क्वेश्चन येऊ शकतो की ई कॉमर्सचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत तर ते एक्सप्लेन करा, किंवा जस्ट तुम्हाला ॲडव्हान्टेजेसची नावं लिहिण्यासाठी वगैरे येऊ शकतात, किंवा कुठलेही दोन एक्सप्लेन करा असं येऊ शकतं. सो ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स, फर्स्ट आहे ते म्हणजे ग्लोबल स्कोप. सो आपण पाहिलं की ई कॉमर्स प्रोव्हाइड्स द सेलर्स विथ अ ग्लोबल रीच. कुठलाही प्रॉडक्ट असेल कुठल्याही देशामधून असेल तरी तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाऊ शकतो. नाव सेलर्स अँड बायर्स कॅन मीट इन द व्हर्च्युअल वर्ल्ड विदाऊट बॅरियर ऑफ प्लेस. सो जो सेलर आहे ज्याला प्रॉडक्ट सेल करायचा आहे आणि ज्याला प्रॉडक्ट घ्यायचा आहे ते एका वेबसाईट थ्रू व्हर्च्युअली मिळू शकतात. अगदीच फिजिकली कुठलंही बॅरियर नाही आहे त्यासाठी. किंवा एखादा कुठला तरी तो सेलर अमेरिकेमध्ये आहे, वी आर इन इंडिया, तर मग आपण प्रॉडक्ट कसं बाय करणार वगैरे असला कुठलाही इश्यू नाही आहे. एका वेबसाईटवरती तुम्ही एकत्र येऊ शकता आणि तिथून तुम्ही प्रॉडक्ट घेऊ शकता, खरेदी करू शकता. ओके, सो देर इज नो फिजिकल बॅरियर और देर इज नो जिओग्राफिकल लिमिटेशन. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन. सो ई कॉमर्स रिड्यूसेस द पेपर वर्क, अर्थात ई कॉमर्स कसं आहे, पेपरलेस आहे अँड सिग्निफिकंटली लोअर द ट्रान्झॅक्शन कॉस्ट. सो पेपरचा खर्च नाही आहे, पेपर वर्क कमी झालेला आहे, पेपरचा खर्च नाही आहे. सो दॅट्स वाय थोडाफार जो ट्रान्झॅक्शनचा खर्च आहे तर तो पण कमी होतो. ई कॉमर्स एनेबल्स द यूज ऑफ क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स, स्मार्ट कार्ड्स, एक्सेट्रा. आणि ई कॉमर्समध्ये स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट सगळे कार्डचा उपयोग केला जातो. इलेक्ट्रॉनिक फंड बँक्समधून पण, बँकच्या वेबसाईट्समधून पण ट्रान्सफर वगैरे केले जातात. इतर काही ऑनलाईन मोड ऑफ पेमेंट असेल तर त्याचाही यूज याच्यामध्ये केला जातो, फक्त त्याच्यामध्ये चेक वापरला जात नाही. नेक्स्ट आहे कॉस्ट सेव्हिंग. ई कॉमर्स ॲप्लिकेशन प्रोव्हाइड्स युजर्स विथ मोर ऑप्शन टू कम्पेअर अँड सिलेक्ट द चीपर अँड बेटर ऑप्शन. सो ई कॉमर्समध्ये आपण जस्ट फिल्टर सिलेक्ट करायचे असतात. सपोज आपण कुर्ता घेणार असू तर स्मॉल, मिडियम, लार्ज, एक्सेल सिलेक्ट करायचं आहे. मग परत त्याच्यामध्ये कलर कुठला हवा आहे, पॅटर्न कसा हवा आहे, मग कुर्ताचं स्टाईल कशी हवी आहे किंवा त्याची लेंथ किती हवी आहे, प्राइस किती हवी आहे. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी आपण फिल्टर्समध्ये सिलेक्ट करतो आणि मग त्यानुसार आपल्याला खूप सारे ऑप्शन्स, ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आणि मग त्यामधून आपण जो काही आपल्याला हवा असेल तर तो आपण तिथून सिलेक्ट करू शकतो. सो बेसिकली याच्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने कंपॅरिझन करू शकतो की कुठला महाग आहे, कुठला स्वस्त आहे, कुठला
कसा आहे, फक्त एवढंच की आपण त्याचे कपडा आहे त्याला हात लावून नाही बघू शकत, त्याचा पोत कसा आहे, टेक्स्चर कसा आहे वगैरे, बाकी सगळं आपण बघून वगैरे ठरवू शकतो. सो याच्यामधून आपल्याला बेटर ऑप्शन्स सिलेक्ट करता येतात, कारण हे पूर्ण वर्ल्डमध्ये जो काही स्टॉक आहे तो तुम्हाला या ठिकाणी दाखवला जातो, किंवा सुरुवातीला जो तुमच्या आसपास असणारा स्टॉक आहे तर तो आधी दाखवला जातो. सो इट हेल्प्स इन रिड्युसिंग द कॉस्ट ऑफ सर्चिंग अ प्रोडक्ट. ई कॉमर्स हॅज एनेबल रुरल एरियाज टू एक्सेस सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट्स विच आर अदरवाइज नॉट अवेलेबल टू देम. त्यासोबतच रुरल एरिया म्हणजे ज्या ठिकाणी थोडंसं अजून एवढा भाग तो विकसित नाही झालेला आहे, तर अशा ठिकाणी पण ते प्रोडक्ट्स पाठवले जातात, त्या सर्व्हिसेस पाठवल्या जातात, जेणेकरून ते स्वतः ते सुद्धा स्वतःला ॲडव्हान्स करू शकतील, डेव्हलप करू शकतील. ओके, नेक्स्ट आहे एनी टाईम शॉपिंग 24/7 या ठिकाणी शॉपिंग केलं जाऊ शकतं, कुठल्याही कुठलंही असं टाईमचं बॅरियर वगैरे काही नाही आहे. 24/7 तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार शॉपिंग करू शकता. द वेबसाईट इज फंक्शनल ऑल द टाईम्स, इट डज नॉट हॅव वर्किंग आवर्स लाईक अ शॉप, आणि शॉपप्रमाणे बिझनेस आवर्स असे काही नसतात. 24/7 जी वेबसाईट आहे तर ती ओपन असते. नो इंटरमिडियरीज म्हणजे एजंट्स वगैरे जे असतात तर असं काही नाही आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑल्सो अलोज द कस्टमर अँड द बिझनेस टू बी इन टच डिरेक्टली विदाऊट एनी इंटरमिडियरीज. सो मध्ये कुठलाही एजंट नाही आहे, डायरेक्ट कस्टमर आहे, डायरेक्ट त्या बिझनेसचा जो कोणी एम्प्लॉई असेल, ओनर असेल, व्हॉटएव्हर असेल, सो मध्ये कुठलाही एजंट नाही आहे. दिस अलोज फॉर क्विक कम्युनिकेशन अँड ट्रान्झॅक्शन, आणि याच्यामुळे काय होतं, मध्ये कुठलाही एजंट वगैरे नसल्यामुळे डायरेक्ट कस्टमर आणि जो कोणी सर्व्हिस देणारा तो बिझनेसवाला आहे तर त्याच्याशी डायरेक्ट संपर्क होतो, मध्ये कुठलाही एजंट नाही आहे त्याच्यामुळे, आणि पटकन होतो. नेक्स्ट आहे पब्लिक सर्व्हिसेस. ई कॉमर्स हेल्प्स द गव्हर्नमेंट टू डिलिव्हर पब्लिक सर्व्हिसेस सच एज हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे, सोशल सर्व्हिस आहे, एक्सेट्रा, ॲट रिड्यूस्ड कॉस्ट इन अन इम्प्रूव्ह मॅनर. सो एज्युकेशन वगैरे तुम्ही बघता की सध्या ई कॉमर्समुळे किंवा तुम्ही बरेचसे कोर्सेस जे आहेत तर ते खूप कमी प्रायसेसमध्ये वगैरे घेऊ शकता. सो हे जे सगळं डिजिटलाइज झालेलं आहे याच्यामुळे कॉस्ट कमी झालेली आहे, कारण तुम्ही घरबसल्या शिकू शकता पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की त्या क्लासवाल्यांना मोठे मोठे गाळे बघणं किंवा तो सगळा खर्च करण्याची पण गरज वाटत नाही, आणि त्यामुळे तो कोर्स तुम्हाला कमी प्राईसमध्ये मिळतो. ओके, क्वालिटी तर तीच असणार आहे, बट तुम्हाला कमी प्राईसमध्ये तो कोर्स मिळतो कारण ई कॉमर्समुळे. दुसरी गोष्ट, हेल्थ केअरचे बरेचसे जे वेबसाईट्स आहेत तर त्यासुद्धा ओपन झालेल्या आहेत. त्याच्यानंतर सोशल सर्व्हिसेस आहेत, एक्सेट्रा, या सगळ्या गोष्टी आपल्याला सध्या रिड्यूस प्राईसमध्ये पाहायला मिळते, काय तर ई कॉमर्समुळे. नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. ऑब्व्हियसली नाण्याला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे जसे आपण एक चार पाच किती होते 1, 2, 3, 4, 5, 6 सहा ॲडव्हान्टेजेस आपण पाहिले, त्याचप्रमाणे चार डिसएडव्हान्टेजसुद्धा आहेत, ते सुद्धा आपण बघूया. पहिलं आहे सेटअप कॉस्ट. सो सगळ्यात महत्त्वाचं, ई कॉमर्ससाठी इंटरनेट पाहिजे, इंटरनेट असेल तर लॅपटॉप किंवा मोबाईल काहीतरी डिवाइस पाहिजे, त्यामध्ये आपण इंटरनेट इन्स्टॉल करणार. सो बेसिकली हा जो सेटअप कॉस्ट आहे तो एक याचा डिसएडव्हान्टेज आहे. सो द सेटअप ऑफ द हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, द ट्रेनिंग कॉस्ट ऑफ एम्प्लॉईज, दी कॉन्स्टंट मेंटेनन्स अँड अपकीप, ऑल आर क्वाईट एक्सपेन्सिव्ह. सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्याला त्या सेटअपचा हार्डवेअर सॉफ्टवेअर जे काही असेल त्याची कॉस्ट तर भरायचीच आहे. सोबतच त्यांच्या वेबसाईटनुसार त्यांच्या एम्प्लॉईजला ट्रेन करणं याच्यासाठी वेगळा खर्च येतो. ते जे काही मशीन्स आहेत तर त्या कॉन्स्टंट वर्किंगमध्ये ठेवणं, सो हे सगळं खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. हा पहिला ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे सेटअप कॉस्ट. दुसरा ड्रॉबॅक आहे तो म्हणजे फिजिकल प्रेझन्स. दिस लॅक ऑफ पर्सनल टच कॅन बी अ डिसएडव्हान्टेज फॉर मेनी टाईप्स ऑफ सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट्स लाईक इंटेरियर डिझायनिंग ऑर ज्वेलरी बिझनेस. सो जर ज्वेलरी बिझनेस ऑनलाईन केली तर आपण त्या ज्वेलरीला हात नाही लावून बघू शकणार, किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, ते खरं आहे का खोटं आहे, किंवा जसं आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे डिझाईन त्याच्यावरती आहे की नाही, हे फोटोमधून इतकं म्हणजे माहिती आहे ना, फोटोमधून इतकं फिजिकली नाही वाटणार ते की आपण हात लावून जसं बघतो, हात लावून आपल्याला कळतं की हा हार कसा आहे किंवा हा कपडा कसा आहे, तसं आपण स्क्रीनला हात लावून नाही बघू शकत ना की हा कपडा जाड आहे की बारीक आहे की पातळ कसा आहे. ओके, सो बेसिकली हे जे आहे फिजिकल प्रेझेन्स लॅक आहे, म्हणजे लॅकिंग ऑफ फिजिकल प्रेझेन्स. ओके, हा एक ड्रॉबॅक, अर्थात तो ड्रॉबॅकमध्येच मोडेल, कारण आपण ज्या गोष्टी आपल्याला खरंच आपण धान्य म्हणा किंवा हा धान्यसुद्धा आता ऑनलाईन वगैरे मिळतं, सो पण आपण त्या धान्याला हात नाही लावून बघू शकत की नेमकं हे आपल्याला हा सवय असणार तांदूळ हातामध्ये घेऊन बघायची की याचा वास वगैरे येतोय का, तर ते वास वगैरे आपल्याला त्याच्यामधून त्या स्क्रीनमधून नाही पाहायला मिळणार. सो हे काय आहे, लॅक ऑफ पर्सनल टच कॅन बी द डिसएडव्हान्टेज फॉर मेनी टाईप्स ऑफ सर्व्हिसेस, आणि त्यासोबतच जे प्रोडक्ट्स आहेत लाईक इंटेरियर डिझायनिंग वगैरे असेल किंवा ज्वेलरी बिझनेस असेल, या सगळ्यांसाठी हा एक ड्रॉबॅक आहे. पण काही असे गोष्टी आहेत की ज्या आपण विदाऊट फिजिकल टच पण घेऊ शकतो, जसे की बुक्स वगैरे आहेत जे की आपल्याला माहिती आहे हेच पुस्तक पाहिजे आणि हेच येणार आहे, सो ते आपण विदाऊट एनी फिजिकल टच, विदाऊट एनी फिजिकल प्रेझन्स पण आपण ते प्रॉपरली घेऊ शकतो. ओके, सो त्याच्यासाठी हा ड्रॉबॅक नाही आहे, बट काही गोष्टींसाठी हा ड्रॉबॅक आहे किंवा काही गोष्टींसाठी हा ॲज अ डिसएडव्हान्टेज आहे. नेक्स्ट आहे सिक्युरिटी.
सिक्युरिटी इज अनदर एरिया ऑफ कॉन्सर्न. क्रेडिट कार्ड थेफ्ट. सो बेसिकली जेव्हा आपण ऑनलाईन पेमेंट करतोय तेव्हा कधी कधी मिसयूज केला जातो. कधी कधी चुकून क्रेडिट कार्डचा नंबर आपण जर चुकीच्या वेबसाईटवरती वगैरे टाकला किंवा आपले डिटेल्स शेअर केले तर पुढे आपल्याला त्याचा ॲज अ सायबर क्राईम म्हणून सामना करावा लागू शकतो. सो बेसिकली सिक्युरिटी हा खूप एक महत्वाचा ॲस्पेक्ट आहे किंवा एक डिसएडव्हान्टेज म्हणूया आपण. जर याच्यावरती ओव्हरकम केला तर हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज बनू शकतो. ओके, म्हणजे ई कॉमर्स सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज येऊ शकतो किंवा लोकांसाठी चांगलं असं साईट तयार होऊ शकते की या ठिकाणी माझं काही नुकसान होणार नाही आहे. ओके, नेक्स्ट आहे गुड्स डिलिव्हरी. देर मे अराईव्ह सम प्रॉब्लेम्स विथ फुलफिलमेंट ऑफ ऑर्डर. इवन आफ्टर द ऑर्डर इज प्लेस्ड देर कॅन बी प्रॉब्लेम्स विथ शिपिंग, डिलिव्हरी मिक्सअप्स एक्सेट्रा, अँड दिस लिव्ह्स द कस्टमर अनहॅपी अँड डिसॅटिस्फाईड. कधी कधी इवन जो आपण आपल्या ते आय डी प्रॉडक्ट्स आय डी टाकून ट्रॅक वगैरे करत असू, बट तरीही कधी कधी असं होतं की आपले प्रोडक्ट चुकून मिक्सअप होतात किंवा चुकून डॅमेज प्रोडक्ट आपल्याला मिळतो किंवा चुकून आपल्याला तो आपण प्लेस केला वेगळा आणि दुसरंच काहीतरी आलेलं आहे असं होतं. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे जे कस्टमर्स आहेत तर ते अनहॅपी किंवा अनसॅटिस्फाईड होतात. एकतर ती डिलिव्हरी पटकन होत नाही आहे, आपण त्याला एक ते दोन दिवस किंवा तीन चार दिवस जेवढे पण दिवस असेल तेवढे दिवस वेट करणार आहोत, आणि परत तो जर चुकीचा प्रोडक्ट आला तर ऑब्व्हियसली कस्टमर अनहॅपी होणार आहे. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी पण याच्यामध्ये ॲज अ डिसॲडव्हान्टेज म्हणून येतात. आता टाईप्स ऑफ ई कॉमर्स. सो द मोस्ट कॉमन पार्टिसिपेंट इन ई कॉमर्स दॅट इज बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, गव्हर्नमेंट अँड कस्टमर किंवा कन्झ्युमर. सो बिझनेसमध्ये कोण कोण असतं? एकतर पहिलं म्हणजे जो कोणी ॲडमिनिस्ट्रेशन असेल, जो कोणी बिझनेस चालवणारा आहे तो आहे. दुसरं म्हणजे गव्हर्नमेंट, काही बिझनेस गव्हर्नमेंट थ्रू असतात. आणि तिसरं म्हणजे ऑब्व्हियसली कन्झ्युमर. सो प्रायमरी ई कॉमर्स टाईप्स आर फॉलोइंग. फर्स्ट आहे बिझनेस टू कस्टमर. सो बेसिकली या ठिकाणी काय होतं की डायरेक्ट जो बिझनेस आहे किंवा डायरेक्ट जो कोणी रिटेलर वगैरे म्हणूया आपण, तर डायरेक्ट कस्टमरला विकणार आहे ते प्रोडक्ट्स. ओके, सो इन बी टू सी मॉडल द बिझनेस सेल्स इट्स प्रोडक्ट्स डिरेक्टली टू द कस्टमर. म्हणजे इथे कुठेही मध्ये एजंट नाही आहे, मध्ये कुठेही गव्हर्नमेंट वगैरे काय नाही आहे. डायरेक्ट जो कोणी बिझनेसवाला आहे किंवा जो कोणी बिझनेस मॉडल आहे तर ते आपल्यासोबत तो जो प्रोडक्ट आहे तर तो शेअर करणार आहे. सो इन बी टू सी मॉडल बिझनेस सेल्स इट्स प्रोडक्ट डिरेक्टली टू द कस्टमर. And a customer can view the products shown on the website. आणि कस्टमर्स त्याचे प्रोडक्ट्स वेबसाईटवरती वगैरे बघू शकतात. अजून काय बरोबर आले का, चुकी झाले का, सगळं सगळं बघू शकतात. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द कस्टमर कॅन चूज अ प्रोडक्ट अँड ऑर्डर द सेम. ओके, आणि कस्टमर जो आहे तर त्याला जे प्रोडक्ट हवा आहे ते प्रोडक्ट तो सिलेक्ट करतो कम्प्युटरवरती किंवा इंटरनेटवरती. सो मग कस्टमरला जे काही पाहिजे असेल तर ते बिझनेस ऑर्गनायझेशन्सकडे वाया मेल वगैरे पाठवले जातं आणि मग ते प्रोडक्ट्स आहेत ते डिस्पॅच केलं जातं. डिस्पॅच म्हणजे पाठवण्यासाठी रेडी केलं जातं. सो दीज बी टू बी बिझनेस आर ऑनलाईन रिटेलर्स. ऑनलाईन रिटेलर्स असतात ते, फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, अजून जे पण सगळे शॉपिंगचे वेबसाईट्स आहेत ते सगळे याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. सो बी टू सीमध्ये काय आहे, डायरेक्ट बिझनेस आणि कन्झ्युमरचा संदर्भ आहे, मध्ये कुठेही गव्हर्नमेंट एजंट बिजंट असलं काही नाही आहे. सो डायरेक्ट बिझनेसमन आहे आणि डायरेक्ट कस्टमर आहे यांच्यामध्ये एक वेबसाईट आहे. सो दॅट इज अमेझॉन असेल किंवा फ्लिपकार्ट वगैरे सारखे वेबसाईट्स असतील. सो तुम्हाला इथे नेक्स्ट आहे ते म्हणजे बी टू बी. हा, ऑनलाईन स्टोअरमध्ये काय काय आहे, कशा पद्धतीने प्रोडक्ट पाठवलं जातं. तर पहिलं आहे कस्टमरकडे, कस्टमरनी ऑर्डर टाकली, ऑर्डर जी आहे तर ती स्टोअरकडे आली. स्टोअरमधून जे प्रोडक्ट्स तुम्ही पाठवलेले आहे किंवा तुम्हाला हवे आहेत तर ते प्रोडक्ट्स इथे पॅक झाले. पॅक झाल्यानंतर हे जे प्रोडक्ट्स आहेत तुम्ही त्याच्यामध्ये पेमेंट वगैरे केल्यानंतर हे प्रोडक्ट्स बाहेर पडणार. ओके, सो तुम्ही जेव्हा पेमेंट करता ऑनलाईन तेव्हा हे प्रोडक्ट्स पॅक केले जातात, फॉर द डिलिव्हरीसाठी पाठवले जातात. सो डिलिव्हरीसाठी पाठवल्यानंतर मग तुमच्याकडे तो प्रॉडक्ट भेटता येतो. सो मी सायकल अशी चालू राहते. कशामध्ये? बिझनेस टू कस्टमरमध्ये किंवा कन्झ्युमरमध्ये. नेक्स्ट आहे ते म्हणजे बिझनेस टू बिझनेस बी टू बी. सो इन बी टू बी मॉडल बिझनेस सेल्स इट्स प्रोडक्ट टू अन इंटरमिडिएट बायर हू देन सेल्स द प्रोडक्ट टू द फायनल कस्टमर. सो बेसिकली इथे काय होणार आहे की जेव्हा आपण कुठल्याही दुकानामध्ये जातो, की सपोज आपण एका मेडिकलमध्ये गेलेलो आहोत, तर मेडिकलमध्ये जे काही मेडिसिन आहेत किंवा जे काही प्रोडक्ट्स आहेत ते त्या मेडिकलमध्ये कुठून तरी आलेले असतात. मग ते कुठून येतात तर ते स्टॉकेजकडून आलेले असतात. म्हणजे स्टॉकेजकडे कुठून आले, कंपनीकडून आले. सो बेसिकली रिटेलर म्हणजेच मेडिकलमधून आपण एखादं सामान घेतो ते काय झालं, बिझनेस टू कस्टमर झालं किंवा बिझनेस टू कन्झ्युमर झालं. पण तो मेडिकलवाला जेव्हा जेव्हा स्टॉकिस्टकडून ते मेडिसिन घेतोय किंवा जेव्हा स्टॉकिस्ट कंपनीकडून ते मेडिसिन घेतोय तर ते काय झालं, बिझनेस टू बिझनेस. कारण ते दोघं कन्झ्युमर्स नाही आहेत, ते बिझनेस करण्यासाठी सामान घेत आहेत. ओके, सो दॅट्स वाय ते काय झालं, बिझनेस टू बिझनेस. ओके, सो
बेसिकली जोही कोणी पुढे बिझनेस करण्यासाठी सामान घेत असेल त्याला आपण म्हणणार आहोत बिझनेस टू बिझनेस. सपोज आपणही एखाद्या दुकानामधून सामान घेतोय आणि आपलाही एखादा छोटासा उद्योग आहे, तर आपण पण काय झालं ते त्या प्रोसेसला आपण पण काय म्हणणार आहोत, बिझनेस टू बिझनेस. ओके, कारण बेसिकली वी आर नॉट द कन्झ्युमर्स, आपण ते प्रोडक्ट पुढे विकणार आहोत. सो दॅट्स वाय ते काय झालं, बिझनेस टू बिझनेस. सो बिझनेस सेल्स इट्स प्रोडक्ट टू अन इंटरमिडिएट बायर हू देन सेल्स द प्रोडक्ट टू द फायनल कस्टमर. ओके, बिझनेस टू बिझनेसमध्ये आपण कसं लिहिणार आहोत की बिझनेस सेल्स अ प्रोडक्ट टू द इंटरमिडिएट बायर. सो मधला बायर आहे त्याच्याकडे ते पाठवणार, की जो एका दुसऱ्या बायरला सेल करणार आणि तो मग पुढे कस्टमरला सेल करणार. हू देन सेल्स द प्रोडक्ट टू द फायनल कस्टमर. सो ॲज अन एक्झाम्पल, अ होलसेलर प्लेसेस अन ऑर्डर फॉर अ कंपनीज वेबसाईट अँड आफ्टर रिसिव्हिंग द कन्साइनमेंट सेल्स द प्रोडक्ट टू द फायनल कस्टमर हू कम्स टू बाय द प्रोडक्ट ॲट वन ऑफ इट्स रिटेल आउटलेट्स. फॉर एक्झाम्पल टाटा कम्युनिकेशन. आता टाटा कम्युनिकेशनमध्ये काय होणार आहे, आधी जे हे टाटा कम्युनिकेशन आहे ते बिझनेस टू बिझनेस आणि मग वी आर द रिटेलर्स. ओके, सो आपण ते काय करणार आहोत, कन्झ्युम करणार आहोत. सो वी आर द रिटेलर्स म्हणजे बेसिकली आपण त्याचा उपयोग करणार आहोत. सो ते काय पुढे जेव्हा ते आपल्याकडे येईल, जेव्हा आपण ॲज अ रिटेलर करून ते जेव्हा आपण बाय करणार आहोत किंवा आपण आपल्या यूजसाठी घेणार आहोत, तेव्हा ते काय होणार मग पुढे बिझनेस टू कन्झ्युमर. सो सगळ्यात आधी काय असतं, बिझनेस टू बिझनेस, आणि त्याचं पुढे काय होतं, बिझनेस टू कन्झ्युमर. आता नेक्स्ट आहे कन्झ्युमर टू कन्झ्युमर. नेमकं काय याचा अर्थ होतो, सो इन सी टू सी मॉडेल कन्झ्युमर हेल्प्स कन्झ्युमर टू सेल देअर असेट्स लाईक रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, कार्स, मोटरसायकल्स एक्सेट्रा. म्हणजे बेसिकली काय, आपण कधी कधी कार सेल करतो किंवा कधी सपोज आपलं घर आपण रेंटने देतो, तर आपण एक कस्टमर आहोत पण आपण दुसऱ्या कस्टमरला रेंट भाड्याने देतो. म्हणजे आपलं आता सपोज तुम्ही म्हणाल मग कार तर दुकानवाले पण देतात रेंटने कधी कधी किंवा विकत देतात, सो मग ते पण कन्झ्युमर झाले का, तर नाही. कारण त्यांचा कारचा बिझनेस आहे, त्यांच्याकडे एक कार नाही, त्यांच्याकडे खूप साऱ्या कार्स आहेत. सो ते काय करतात, कारचा बिझनेस करतात आणि त्यांच्याकडून जेव्हा आपण एखादी कार घेऊ तेव्हा आपण काय झालो, कस्टमर. सो ते बी टू सी येणार आहे. पण माझ्याकडे एकच कार आहे आणि मी फक्त माझीच एकच जी कार आहे ती मी समोरच्या व्यक्तीला विकते जिला ती कार हवी आहे. सो आम्ही दोघं पण काय झालो, कस्टमर झालो. सो वी बोथ आर व्हॉट, कन्झ्युमर्स. सो इथे आपण म्हणणार आहोत की सी टू सी पद्धतीने कॉमर्स झालेलं आहे. ओके, सो याच्यामध्ये कार्स असेल, मोटरसायकल आहे, रेंट आहे, एक्सेट्रा. सो वेबसाईट मे ऑर मे नॉट चार्ज द कन्झ्युमर फॉर इट्स सर्व्हिसेस, दॅट इज OLX आहे, पिकर आहे, ऑनलाईन एज्युकेशन आहे. सो या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतात. ओके, सो बेसिकली इथे काय होणार आहे, एक कस्टमर आहे ज्याला प्रोडक्ट सेल करायचा आहे, दुसरा कस्टमर आहे ज्याला प्रोडक्ट बाय करायचा आहे, आणि यांच्यामध्ये एक सोर्स काय आहे इंटरॅक्शनचा किंवा कम्युनिकेशनचा, दॅट इज इंटरनेट. सो दॅट्स वाय हे काय झालं, ई कॉमर्स झालं. नेक्स्ट आहे कन्झ्युमर टू बिझनेस. सो इन दिस मॉड तुम्ही अजून एक बघितलं असेल कन्झ्युमर टू कन्झ्युमरमध्ये, की तुम्ही कधी कधी फेसबुकवरती वगैरे ॲड्स पाहिले असतील की घर रेंटवरती वगैरे द्यायचं आहे किंवा वगैरे वगैरे. सो ते एखादा पर्सन फेसबुकवरती आपल्या घराचे फोटो टाकतो, दुसरा पर्सन ज्याला घर रेंटने हवं आहे तो ते फोटोज बघून कॉन्टॅक्ट करतो. सो ते पण काय झालं, एक प्रकारचं ई कॉमर्स झालं आणि ते पण सी टू सी आहे. ओके, सो सी टू बी, दॅट इज कन्झ्युमर टू बिझनेस. इन दिस मॉडेल कन्झ्युमर्स हॅव प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस ऑफ व्हॅल्यू दॅट कॅन बी कन्झ्युम्ड बाय बिझनेसेस. फॉर एक्झाम्पल, द कम्पॅरिझन ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ पर्सनल लोन ऑर कार प्रोव्हाइडेड बाय वेरियस बँक्स वाया वेबसाईट्स. अ बिझनेस ऑर्गनायझेशन हू फुलफिल द कन्झ्युमर्स रिक्वायरमेंट within the specific budget and approaches the customer and provides its services. So basically a blog can be written by an author for a business to improve the sales of products, that is eBay वगैरे. सो तुम्ही जर कॉन्टेंट क्रिएटिंग टीम वगैरे बघितली असेल तर ती काय करते, सपोज आपण यूट्यूबचाच व्हिडिओबद्दल घेऊया किंवा थंबनेल बनवण्याबद्दल घेऊया, तर एक पर्सन आहे ज्याच्याकडे थंबनेल म्हणजे माहिती आहे ना, जे व्हिडिओच्या सुरुवातीला दिसतात, म्हणजे व्हिडिओ आपण ओपन करण्याआधी दिसतात. सो बेसिकली थंबनेल बनवणारा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे त्याचं स्किल आहे. सो तो ते थंबनेल बनवतो आणि एक खूप मोठा युट्यूबर आहे ज्याचा त्याला आपण ॲज अ बिझनेस मॅन म्हणूया. सो त्याला ते तो देणार आहे. सो काय ते काय झालं, कस्टमर टू बिझनेस. ओके, त्यासोबतच आपण बघूया की अजून एखादा व्यक्ती आहे जो मार्केटिंग होतो, कारण ते पण बिझनेस टू बिझनेस होईल परत. सो बेसिकली एक पर्सन आहे जो की ब्लॉग रायटिंग करतो आणि तो त्या कंपनीला तो ब्लॉग लिहून देणार आहे कंपनीच्या बिझनेससाठी. सो तो एकच पर्सन आहे आणि तो एकटाच ब्लॉग लिहितोय, पण हे कोणासाठी लिहितोय, तो एका कंपनीसाठी, एका बिझनेससाठी लिहितोय. सो ते काय झालं, कस्टमर टू किंवा कन्झ्युमर टू बिझनेस झालं. ओके, सो हे झालं कन्झ्युमर टू बिझनेस. फॉर एक्झाम्पल कॉन्टेंट मार्केटिंग आहे, कॉन्टेंट क्रिएटिंग आहे, जे की सी टू बी आहे, म्हणजे एक पर्सन जो आहे तर तो पूर्ण बिझनेससाठी ते काम करणार आहे. नेक्स्ट आहे ई कॉमर्स ट्रेडिंग सायकल. So a trade cycle is the series of exchanges between customer
एंड सप्लायर दैट टेक्स प्लेस व्हेन अ कमर्शियल एक्सचेंज इज एक्झिक्युटेड. सो ट्रेड सायकल मध्ये काय येणार आहे, खूप सारे एक्सचेंजेस आहेत, म्हणजे सेलच्या आधी काय, सेल नंतर काय, डिलिव्हरी नंतर, सेटलमेंट नंतर, पैसे वैसे, सो हे सगळे याच्यामध्ये येणार आहे. की अ ट्रेड सायकल इज द सिरीज ऑफ एक्सचेंजेस बिटवीन कस्टमर अँड द सप्लायर दॅट टेक्स प्लेस वेन देर इज कमर्शियल एक्सचेंज, वेन द कमर्शियल एक्सचेंज इज एक्झिक्युटेड. सो अ जनरल ट्रेड सायकल पुढील प्रमाणे आहे. जनरली अशा पद्धतीने ट्रेडिंग होत असते. पहिलं आहे ते म्हणजे प्री सेल. आता सेलच्या आधी आपण एखादं सामान घ्यायच्या आधी, ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ टू स्टेप्स लाईक सर्च अँड नेगोशिएट. कस्टमर सर्च फॉर रिक्वायर्ड वेबसाईट फॉर प्रोडक्ट टू बी परचेस. इन नेगोशिएट स्टेप कस्टमर फाइंड अ सप्लायर हू ऑफर्स गुड क्वालिटी प्रोडक्ट ॲट चीपर प्राइस अँड द कस्टमर ॲग्रीज द टर्म्स फॉरवर्डेड बाय द सप्लायर. सो कुठलंही प्रोडक्ट घेण्याआधी आपण अर्थ थोडासा सर्च करतो किंवा थोडासा नेगोशिएट करतो. सो बेसिकली फर्स्ट जेव्हा आपण कुठला पण प्रोडक्ट घेणार आहोत तेव्हा पहिलं काय आहे, प्री सेल. प्रोडक्ट घेण्याआधीची जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणणार आहोत प्री सेल. प्री सेलमध्ये दोन स्टेप्स आहेत, एक तर सर्च करणं आणि नेगोशिएट करणं. सो कस्टमर कुठलाही प्रोडक्ट घेण्याआधी त्या प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन सर्च करतो कोणत्याही वेबसाईटवरती आणि मग नेगोशिएटमध्ये काय केलं जातं की कस्टमर हे शोधून काढतो की कुठला बिझनेसमॅन किंवा कुठल्या वेबसाईटवरती मला हा प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचा आणि चिपर रेटमध्ये बघायला मिळेल आणि मग ते नेगोशिएट केल्यानंतर मग कस्टमर जो आहे तो सॅटिस्फाय होतो, त्याला जेव्हा हवं ते प्रोडक्ट हव्या त्या प्राईजला मिळेल आणि मग तो जे काय बिझनेसमॅनने किंवा सप्लायरने टर्म्स वगैरे सांगितले असतील तो त्याला ॲग्री करतो. नेक्स्ट आहे एक्झिक्युशन. सो दिस फेज कन्सिस्ट ऑफ ऑर्डर अँड डिलिव्हरी. आता आपण ॲग्री केलं सप्लायरला की मला हे प्रोडक्ट हवं आहे. दुसरं मग असं आहे की आता हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याला आपण म्हणणार आहोत एक्झिक्युशन. सो याच्यामध्ये काय केली जाते, ऑर्डर आणि डिलिव्हरी. कस्टमर सेंड्स अँड ऑर्डर फॉर द सिलेक्टेड प्रोडक्ट अँड आफ्टर प्रोसेसिंग द ऑर्डर कस्टमर रिसिव्ह डिलिव्हरी ऑफ द प्रोडक्ट. सो बेसिकली पहिल्या स्टेपमध्ये आपण काय पाहिलं की सर्च आणि नेगोशिएट केलं जातं. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय पाहणार आहोत की ऑर्डर आणि डिलिव्हरी, म्हणजे कस्टमरनी तर ऑर्डर दिली पण आता ही जी ऑर्डर आहे त्याची त्या त्या पत्त्यावरती त्या त्या वेळेमध्ये पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे, त्या बिझनेसचं आहे, ओके. सो ते प्रोडक्टचा डिलिव्हरी पण एक्झिक्युशनमध्ये येते. नेक्स्ट आहे सेटलमेंट. सेटलमेंट म्हणजे काय, पेमेंट. दिस फेज कन्सिस्ट ऑफ इनवॉइस अँड पेमेंट. इनवॉइस जर असेल तर आणि पेमेंट तर असतंच. सो इनवॉइस मीन्स कस्टमर विल रिसीव अ बिल फॉर द परचेस प्रोडक्ट. तुम्ही कधी कधी पाहिलं असेल की आपण एखादा प्रोडक्ट घेतो मग त्याचं बिल आपल्याला इधर ईमेलद्वारे येतं किंवा फिजिकल बिल येतं. सो हे जे बिल आहे त्याला आपण म्हणणार आहोत इनवॉइस, ओके, आणि पेमेंट, ओके. सो इनवॉइस आणि पेमेंट कशामध्ये येतं, सेटलमेंटमध्ये येतं. अँड आफ्टर कन्फर्मेशन ऑफ प्रोडक्ट रिसिव्ह प्रोडक्ट कस्टमर विल पे फॉर दी सेल, ओके. सो हे येणार आहे कशामध्ये, सेटलमेंटमध्ये. आता आफ्टर सेल्स. प्री सेलमध्ये आपण काय बघितलं, सर्च आणि नेगोशिएट करायचं होतं. एक्झिक्युशनमध्ये आपण काय बघितलं, ऑर्डर आणि डिलिव्हरी. सेटलमेंट्समध्ये आपण काय बघितलं, सगळं पेमेंट्सबद्दल, की इनवॉइस असेल तर इनवॉइस, डायरेक्ट पेमेंट असेल तर डिरेक्ट पेमेंट वगैरे, ओके. नेक्स्ट आहे आफ्टर सेल्स. आता सेलिंग करून झाल्यानंतर मग पुढे काय, ओके, एखादं प्रोडक्ट जर सेल करून झालं मग आता पुढे काय. सो देर इज वॉरंटी अँड आफ्टर सेल सर्व्हिसेस. तुम्ही जर कुठल्याही इलेक्ट्रॉनिकची वस्तू घेतली तर त्या ठिकाणी तुम्हाला वॉरंटी दिली जाते की हे प्रोडक्ट 1-2 वर्ष तुम्हाला ह्याला काय होणार नाही किंवा झालं तर वी विल चेंज दॅट, ओके. सो बेसिकली अशा पद्धतीने एक कस्टमरला एक वॉरंटी दिली जाते. त्यासोबतच आफ्टर सेल सर्व्हिस पण असतात. कधीकधी असं असतं की तुम्ही आमच्याकडून जर खरेदी केलं तर तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही हे रिपेअर करायला याल तेव्हा तुम्हाला फ्रीमध्ये रिपेअर करून मिळेल या कालावधीमध्ये आलात तर, ओके. सो बेसिकली याला आपण म्हणणार आहोत की ह्या कशा आहेत, आफ्टर सेल सर्व्हिसेस. अर्थात ते प्रत्येक प्रोडक्टसाठी आफ्टर सेल नाही आहे पण ज्याही प्रोडक्टसाठी आहे त्याला आपण हे इन्क्लूड करून घेणार आहोत, ओके. सो वॉरंटी पिरियडमध्ये कस्टमरला सगळे काही मेंटेनन्स सर्व्हिसेस फ्रीमध्ये मिळतात किंवा मिनिमम कॉस्टमध्ये मिळतात, जे काही त्या कंपनीचं ठरलं असेल त्यानुसार. आफ्टर सेल सर्व्हिसेस मीन्स कस्टमर विल डू कंप्लेंट्स अबाउट द परफॉर्मन्स ऑफ द प्रोडक्ट अँड गेट मेंटेनन्स सर्व्हिस फ्रॉम द सप्लायर. सो एकदा का ते प्रोडक्ट घेऊन झालं, तिथे सगळे काही त्याचे आफ्टर सेल्स वगैरे आले की त्यानंतर त्या प्रोडक्टचं काय केलं पाहिजे की नाही, म्हणजे तुम्ही त्याला रेटिंग देऊ शकता की प्रोडक्ट चांगला आहे की कसं आहे, किंवा जर चांगला नसेल तर काही कंप्लेंट्स असतील तर त्या तुम्ही मेन्शन करू शकता त्या वेबसाईटच्या, म्हणजे त्या वेबसाईटमध्ये कुठे कमेंट बॉक्स असेल तर त्या ठिकाणी, किंवा तुम्ही कॉल सेंटरमधून कॉल वगैरे करून करू शकता, ओके. सो बेसिकली हे सुद्धा सगळं कसं आहे, आफ्टर सेल आहे की आफ्टर सेलनंतर पण कंपनीला कळलं पाहिजे की आपल्या प्रोडक्टमध्ये काही डिफेक्ट आहेत का किंवा प्रोडक्ट चांगला आहे का, सो या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील, ओके. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी ट्रेडिंग सायकल बघायला मिळते. फर्स्ट आहे प्री सेल. प्री सेलमध्ये काय काय येतं, सर्च आणि नेगोशिएट.
सेकंड आहे एक्झिक्युटेशन, ज्याच्यामध्ये काय येतं ऑर्डर आणि डिलिव्हरी. नेक्स्ट आहे सेटलमेंटमध्ये काय काय येतं इनव्हॉइस आणि पेमेंट. आणि आफ्टर सेलमध्ये काय आहे आफ्टर सेल्स वॉरंटी आणि आफ्टर सेल सर्व्हिसेस. नेक्स्ट आहे मोड्स ऑफ पेमेंट, कसं कसं पेमेंट केलं जाऊ शकतं, दॅट इज बँकिंग कार्ड आहे, USSD आहे, APS आहे, UPI आहे, मोबाईल वॉलेट आहे, प्रिपेड बँकिंग कार्ड आहे, फोन आहे, सॉरी पॉइंट ऑफ सेल आहे, काय आहे इंटरनेट बँकिंग आहे, मोबाईल बँकिंग आहे, मायक्रो ATMs आहेत. सो बेसिकली या सगळ्या गोष्टींमधून पेमेंट जे आहे तर ते केलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे क्रेडिट कार्ड. आता प्रत्येक ह्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत, प्रत्येक मोड ऑफ पेमेंटबद्दल. पहिला आहे क्रेडिट कार्ड. ओके, क्रेडिट कार्ड्स आर द मोस्ट कॉमन वे फॉर कस्टमर्स टू पे ऑनलाईन. कुठेही आपण गेलो तर युजली आपण क्रेडिट कार्डचा उपयोग जास्त केला जातो लोकांमध्ये. सो बेसिकली क्रेडिट कार्ड हे काय आहे, मोस्ट कॉमन व्हेरी म्हणजे मोस्ट कॉमन आणि व्हेरी मच कन्व्हिनियंट असं हे मेथड आहे की जे कस्टमर्स त्याच्याने ऑनलाईन पेमेंट करू शकतात. सो मर्चंट्स कॅन रीच आउट टू अँड इंटरनॅशनल मार्केट विथ क्रेडिट कार्ड्स बाय इंटिग्रेटिंग अ पेमेंट गेटवे इन टू द बिझनेस. नेक्स्ट आहे ते म्हणजे मोबाईल पेमेंट. आता मोबाईल पेमेंट म्हणजे काय, मोबाईल पेमेंट म्हणजे येतात का तर नाही, मोबाईलमध्ये जे काही ॲप्स आहेत त्याद्वारे आपण पेमेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल गुगल पे असेल, फोन पे असेल, भारत पे असेल, UPI आहे. सो या सगळ्या ॲप्समधून आपण जे पैसे आहेत तर ते काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. ओके, सो ई कॉमर्स वेबसाईट्समधून हे सगळं होऊ शकतं. दुसरं आहे मोबाईल पेमेंट्स आर ऑल्सो कॉमनली यूज्ड ऑन डोनेशन पोर्टलसाठी वगैरे पेमेंट्स पाठवले जातात, स्कूल्सचं फी वगैरे असेल तर. नेक्स्ट आहे डेटिंग साईट्स वेअर कस्टमर कॅन पे बाय स्कॅनिंग अ बार कोड ऑन द ॲप ऑफ द मोबाईल ॲप ऑन द मोबाईल. की तुम्हाला बऱ्याचदा तुम्ही सामान घेतल्यानंतर तुम्ही गुगल पेसाठीचं एक कोड बार कोड पाहिला असेल किंवा फोन पेसाठीचं बार कोड पाहिला असेल. सो तो जो कोड आहे तर तो स्कॅन करून तुम्ही बिझनेसमॅनला ते पेमेंट करू शकता. एक्झाम्पल्स आर लाईक BHIM आहे, BHIM ज्याला आपण म्हणतो, UPI आहे. बँक ट्रान्सफर इज यूज्ड वेन मनी इज सेंड फ्रॉम वन बँक अकाउंट टू अनादर. सो बँक ट्रान्सफर आपण कधी वापरतो की जेव्हा आपण NEFT करतो, एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये आपल्याला मनी ट्रान्सफर करायचं असतं. नेक्स्ट आहे ट्रान्सफरिंग मनी फ्रॉम बँक अकाउंट इज युजली फास्ट अँड सेफर दॅन विड्रॉईंग अँड पेईंग इन कॅश बिकॉज एव्हरी ट्रान्झॅक्शन विल बी ऑथेंटिकल बाय चेकिंग कस्टमर्स बँकिंग क्रेडेन्शियल्स. ओके, सो बेसिकली बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर मनी ट्रान्सफर करणं हे सेफ मानलं जातं. नाहीतर ट्रेडिशनल प्रोसेस काय आहे की बँकमध्ये जा, कॅश विड्रॉ करा किंवा ATMमध्ये जा, कॅश विड्रॉ करा आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट करा. हे सगळं करण्यापेक्षा डायरेक्ट बँक टू बँक ट्रान्सफर करणं ही इझी प्रोसेस आहे, सेफ आहे. याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की तुम्हाला कस्टमरचे डिटेल्स प्रॉपर फिल करायचे आहेत आणि त्या त्या अकाउंटवरती मनी ट्रान्सफर करायचे आहे. ओके, याचे काही प्रकार आहे, दॅट इज NEFT आहे, IMPS आहे. नेक्स्ट आहे ई वॉलेट इज अ टाईप ऑफ इलेक्ट्रॉनिक कार्ड विच इज यूज्ड फॉर ट्रान्झॅक्शन मेड ऑनलाईन थ्रू अ कम्प्युटर ऑर अ स्मार्टफोन. ई वॉलेट इज अ टाईप ऑफ प्रीपेड अकाउंट इन विच अ यूजर कॅन स्टोअर मनी फॉर एनी फ्युचर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. अँड ई वॉलेट इज प्रोटेक्टेड बाय सॉरी विथ अ पासवर्ड. अँड एक्झाम्पल्स आर स्टेट बँक, बडी, पेटीएम वॉलेट एक्सेट्रा. सो बेसिकली ई वॉलेटमध्ये एक इलेक्ट्रॉनिक कार्डप्रमाणे हे काम करतं, जे की आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये वगैरे असणार आहे. तर हे एक प्रिपेअर अकाउंट आहे की ज्याच्यामध्ये आपण आपलं मनी स्टोअर करून ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल पेटीएममध्ये म्हणा किंवा सध्या ॲमेझॉन पेमध्ये पण तुम्ही मनी स्टोअर करून ठेवू शकता आणि ते तुम्ही फ्युचर तुम्हाला म्हणजे भविष्यात जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पेमेंट करू शकता. सो फॉर्म्स ऑफ आणि त्याला वॉलेट का म्हटले, कारण आपण वॉलेटमध्ये ज्याप्रमाणे पैसे ठेवतो आणि काही पण खरेदी करायचं असेल तर आपण काढून घेतो, तर त्याचप्रमाणे हे असं आहे. नेक्स्ट आहे फॉर्म्स ऑफ e-commerce. e-commerce आहे ते म्हणजे m-commerce. जर मोबाईलद्वारे सगळ्या गोष्टी होणार असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत m-commerce. सो त्याला m-commerce चा फुल फॉर्म आहे मोबाईल कॉमर्स. मोबाईल कॉमर्स ऑर m-commerce इज द बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस थ्रू वायरलेस हँड हेल्ड डिवाइस अँड दॅट इज कॉल्ड ॲज इदर स्मार्टफोन ऑर टॅबलेट. एक महत्त्वाचा बदल असा आहे की m-commerce काय होतं तेच आहे, बाईंग करायचं आहे, सेलिंग करायचं आहे गुड्स और सर्व्हिसेसचं, बट थ्रू कशामधून, वायरलेस हँड हेल्ड डिवाइस. वायरलेस आहे, कुठलाही वायर बियर त्याला काय अटॅच नाही आहे. कम्प्युटरला असंख्य वायरी असतात, तर असं मोबाईलला नाही आहे, असं लॅपटॉपला नाही आहे. पण आपण इथे लॅपटॉपचा विषय नाही घेत आहोत, इथे आपण पाहतोय मोबाईलसाठीचं. ओके, असं वायरलेस आणि हँड हेल्ड म्हणजे इझिली आपण हातामध्ये कॅरी करू शकतो
असं एक डिव्हाइस आहे ज्याला आपण म्हणणार आहोत स्मार्टफोन किंवा टॅबलेट. ॲज अ फॉर्म ऑफ ई कॉमर्स, एम कॉमर्स एनेबल्स यूजर्स टू ऍक्सेस ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्स विदाऊट नीडिंग टू यूज अ डेस्कटॉप कम्प्युटर. सम ऑफ ॲप्लिकेशन्स ऑफ एम कॉमर्स आर मोबाईल बँकिंग आहे, तिकीट बुकिंग आहे, तुम्ही मोबाईलवरून तिकीट देखील बुक करू शकता, तुम्ही मोबाईलवरून इलेक्ट्रिसिटीचं बिल पेमेंट करू शकता, मोबाईल चार्ज रिचार्ज करू शकता, स्टॉक मार्केटिंगमध्ये ट्रेडिंग करू शकता. सो या सगळ्या गोष्टी मोबाईलवरून सुद्धा पॉसिबल आहे. सो दॅट्स वाय त्याला आता एक नवीन ब्रांच तयार झाली आहे, ती दॅट इज एम कॉमर्स. सोशल कॉमर्स, सोशल कॉमर्स इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स दॅट इन्वॉल्व्स सोशल मीडिया, ऑनलाईन मीडिया दॅट सपोर्ट्स सोशल इंटरॅक्शन. इट एनेबल्स शॉपकीपर टू गेट ॲडवाइस फ्रॉम ट्रस्टेड इंडिव्हिज्युअल्स, फाइंड गुड्स अँड सर्व्हिसेस अँड देन परचेस देम. सो सोशल कॉमर्समध्ये काय होतं की एक इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे, आपण जे काही याच्यामध्ये बघणार आहोत सगळे इलेक्ट्रॉनिक कॉमर्सेस आहे, फक्त याच्यामध्ये सोशल मीडिया इन्वॉल्व्ह होते. याच्यामध्ये असे काही ॲप्स इन्वॉल्व्ह होत आहेत की ज्याच्यामधून आपण शॉपिंग वगैरे करू शकतो, ज्याच्या थ्रू ते सोशल मीडिया ॲप आहे पण त्यामधून आपण आपल्याला शॉपिंगबद्दलची इन्फॉर्मेशन मिळते. फॉर एक्झाम्पल फेसबुकवरती तुम्ही एखादं ब्रँडचं प्रमोशन बघितलं असेल आणि तुम्हाला त्याच्यामधून शॉपिंग करायचं असेल तर ते झालं सोशल कॉमर्स. ओके, नेक्स्ट आहे इट एनेबल्स शॉपर्स टू गेट ॲडवाइस फ्रॉम ट्रस्टेड इंडिव्हिज्युअल्स, फाइंड गुड्स अँड सर्व्हिसेस अँड देन परचेस देम. द सोशल नेटवर्क्स दॅट स्प्रेड धीस ॲडवाइस हॅव बीन फाउंड टू इन्क्रीज द कस्टमर्स इंटरेस्ट इन वन रिटेलर ओवर अनादर. सो जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे सगळे शेअर करतात त्याच्यामध्ये तर लोकांचा इंटरेस्ट पण दिसून येत आहे. सोशल कॉमर्स इज द यूज ऑफ नेटवर्किंग वेबसाईट्स सच एज फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर ॲज अ व्हेकल टू प्रमोट अँड सेल प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. मी पाहिलं असेल इंस्टाग्रामवरती पण बरेचसे लोक वेगळ्या प्रोडक्ट्सचे प्रमोशन्स करत असतात, तर ते काय झालं एक माध्यम आहे की त्याच्यामुळे लोकांना कळते की असं असं प्रोडक्ट आलेला आहे आणि तो आपल्याला विकत घ्यायचा आहे. सो दॅट इज द मीडियम. ओके, त्यासोबतच काही लोकांचे ज्यांचं बिझनेस आहे त्यांचं स्वतःचं इंस्टाग्राम पेज असेल ज्याच्यावरून ते ऑनलाईन ऑर्डर्स वगैरे घेतात लोकांचे, कस्टमर्सचे. सो ते पण एक प्रकारचं सोशल कॉमर्स आहे. द सक्सेस ऑफ अ सोशल कॉमर्स कॅम्पेन इज मेजर्ड बाय द डिग्री टू विच कस्टमर्स इंटरॅक्ट विथ द कंपनीज मार्केटिंग थ्रू रिट्वीट, लाईक्स अँड शेअर्स. पण हे कसं करणार की लोकांना हे आवडते किंवा लोक सोशल कॉमर्स यूज करतायत ते कसं करणार, तर जेव्हा लोक त्या पोस्टला लाईक करणार, शेअर करणार, कमेंट्स करणार, रिट्वीट करणार, तेव्हा रिस्पॉन्स जेव्हा येईल तेव्हा आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये सोशल कॉमर्सचं सक्सेस आहे किंवा होत आहे. नेक्स्ट आहे ई कॉमर्स टेक्नॉलॉजी. सो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ड्रॉज ऑन टेक्नॉलॉजीज सच ॲज मोबाईल कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर, सप्लाय चेन मॅनेजमेंट, इंटरनेट मार्केटिंग, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज जे आपण मगाशी EDI पाहिलं होतं, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम अँड ऑटोमेटेड डाटा कलेक्शन सिस्टम एक्सेट्रा, हे सगळं याच्यामध्ये येणार आहे. आता आपण या प्रत्येक घटकाबद्दल डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो फर्स्ट आहे ते म्हणजे EDI. ओके, सो EDI इज द इलेक्ट्रॉनिक EDI is the electronic interchange of business information using a standardized format, a process which allows one company to send information to another company electronically rather than in paper. As we all know ki saga se ee ahe mhanje saga se electronic ahe ta te paperless ahe, tyas paddhatine je electronic data interchange ahe ki data mhanje बिझनेस मध्ये किंवा बिझनेस टू बिझनेस इंटरचेंज केला जातोय, एक्सचेंज केला जातोय, पाठवला जातोय. सो हे सगळं कशाने होणार आहे, पेपरलेस, म्हणजे इधर ईमेलने वगैरे हे सगळी कामं होऊ शकतात किंवा वेबसाईट्सवरून होऊ शकतात. नेक्स्ट आहे बिझनेस एंटिटीज कंडक्टिंग बिझनेस इलेक्ट्रॉनिकली आर कॉल्ड ॲज ट्रेडिंग पार्टनर्स. असे बिझनेस मधले लोक की जे इलेक्ट्रॉनिकली बिझनेस करत आहेत त्याला आपण म्हणणार आहोत ट्रेडिंग पार्टनर्स, की जे कुठल्याही पेपरमध्ये नाही आहे किंवा कुठल्याही फिजिकल इंटरॅक्शन नाही आहे, जस्ट दे आर इंटरॅक्टिंग इलेक्ट्रॉनिकली. ओके, नेक्स्ट आहे मेनी बिझनेस डॉक्युमेंट्स कॅन बी एक्सचेंज युझिंग EDI, दॅट इज टू मोस्ट कॉमन डॉक्युमेंट्स आर परचेस ऑर्डर्स अँड इनव्हॉइसेस. सो EDI-मध्ये काय येतं, डॉक्युमेंट्स इंटरचेंज करणं, की सपोज की आपण एखाद्या पेजवरती किंवा कसंही ऑर्डर आपण लिहितोय आणि ती समोरच्या बिझनेसला देतोय, सो जेणेकरून ते आपल्याला ते प्रोडक्ट्स द्यावेत. ओके, सो बेसिकली त्यांनी आपल्याला ते प्रोडक्ट्स दिल्यानंतर ते आपल्याला इनव्हॉइस देतील. सो हे जे काही एक्सचेंज चालू आहे याला आपण म्हणणार आहोत डाटा एक्सचेंज किंवा डॉक्युमेंट एक्सचेंज चालू आहे. पण हे सगळं कसं चालू आहे, ऑनलाईन चालू आहे, इथे कुठेही मध्ये पेपर नाही, तर आपण ईमेल करतोय किंवा कुठल्या तरी दुसऱ्या पण इलेक्ट्रॉनिक मीडियमचा आपण सहारा घेतोय. नेक्स्ट आहे इट इज अ कम्प्युटर टू कम्प्युटर इंटरचेंज ऑफ स्ट्रिक्टली फॉर्मॅटेड डॉक्युमेंट्स वाया टेलिकम्युनिकेशन्स ऑर फिजिकल ट्रान्सपोर्टेड ऑन इलेक्ट्रॉनिक स्टोरेज मीडिया. सो अगेन इथे तुम्ही पाहू शकता की इथे सपोज की बिझनेस आहे, इथे दुसरा बिझनेस आहे, तर हे कम्प्युटरच्या सहाय्यानेच दोघं जोडले गेलेले आहेत.
नेक्स्ट आहे ई गवर्नन्स. इट सिग्निफाइज द इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन द गवर्नमेंट प्रोसेस एंड फंक्शंस एज अ सो एंड फंक्शंस सो एज टू कॉज सिंपल मोरल अकाउंटेबल एंड ट्रांसपरंट गवर्नन्स. सो बेसिकली गवर्नमेंटचे जे काही योजना आहेत किंवा गवर्नमेंटचे जे काही कामं असतील तर त्याच्यामध्येही सध्या ई टेक्नॉलॉजीचा किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग केला जातो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. सो द बेसिक पर्पज ऑफ ई गव्हर्नन्स इज टू सिम्प्लिफाय द प्रोसेस फॉर ऑल. पण हे सगळं आपण का करतोय, का आपण डिजिटलाइज करतोय, का तर ही प्रोसेस सगळ्यांसाठी सोपी झाली पाहिजे, क्लिष्ट असं नको. कारण मे बी जर आपण फक्त काही डिजिटलाइज नाही केलं तर काही ट्रान्सपरंट राहणार नाही, करप्शन वगैरे होऊ शकतं. सो दॅट्स वाय सगळं एक ट्रान्सपरंट राहावं असा हेतू घेऊन गव्हर्नमेंटने हे सगळं डिजिटलाइज करायचं ठरवलेलं आहे की लोकांपर्यंत लोकांना कळाव्यात की आपल्याकडे अशा अशा आपल्यासाठी अशा अशा योजना गव्हर्नमेंटनी तयार केलेल्या आहेत वगैरे. सो hence e-governance delivers smart government, that is smart government. Smart se ya tikani artha ahe simple, moral, accessible, responsive ani transparent government. Simple ahe vaparnyasathi, moral sagle values yachya madhe asnar ahet, accessible ahe konihi access karu shakta, responsive ahe arthat responsive asayla paije ani transparent ahe itla vyavhar transparent asnar ahet, kahi lapole vagare janar nahi. Ata e-governance se advantages kay ahet. सगळ्यात पहिल्यांदा पहिला आणि मेन मुद्दा हाच आहे की करप्शन रिड्यूस झालं पाहिजे. हे सगळं आपण करप्शन रिड्यूस करण्यासाठी करतोय. दुसरं आहे अर्थात करप्शन रिड्यूस होते म्हणजे ट्रान्सपरंटी हाय झाली असली पाहिजे. सो ट्रान्सपरन्सी हाय, इन्क्रीज कन्व्हिनियन्स, लोकांना कन्व्हिनियंट वाटते त्याच्यामुळेच लोक हे यूज करतात. नेक्स्ट आहे डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स, लोक डायरेक्ट स्वतःचं पार्टिसिपेट त्याच्यामध्ये दाखवू शकतात. रिडक्शन इन ओव्हरऑल कॉस्ट, अर्थात हे ऑनलाईन असल्यामुळे कुठेही पेपरवर्क वगैरे काही नसल्यामुळे कॉस्ट कमी आहे. एक्सपांडेड रीच ऑफ गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या योजनांना आपण एकाच वेळी बघू शकतो किंवा एक पूर्ण व्ह्यू आपल्याला याच्यामधून मिळू शकतो. आता ई गव्हर्नन्सचे टाइप्स, ई गव्हर्नन्स इज ऑफ फोर टाइप्स डिपेंडिंग अपॉन द स्पेसिफिक टाइप्स ऑफ सर्व्हिसेस. अगेन हे पण बिझनेस टू कस्टमर वगैरे ज्याप्रमाणे ई कॉमर्स होतं त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे. फर्स्ट आहे गव्हर्नमेंट टू सिटीजन, जी टू सी. सो गव्हर्नमेंट टू सिटीजन रेफर्स टू द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस which enables citizen to get access to a wide variety of public services. म्हणजे गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस डायरेक्ट सिटीजनसाठी आहेत, डायरेक्ट सिटीजनला अपॉर्च्युनिटी देतात. ओके, सो मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस फॉल अंडर जी टू सी. इट हेल्प्स द ऑर्डिनरी पीपल टू रिड्यूस द टाइम अँड कॉस्ट टू कंडक्ट अ ट्रान्झॅक्शन. सो ट्रान्झॅक्शन करताना वेळ वगैरे सगळं वाचावं यासाठी गव्हर्नमेंट डायरेक्ट सिटीजन्सला हेल्प करत आहे. Citizens can have access to the services anytime from anywhere. Furthermore, many services like license renewal असेल, paying tax वगैरे असेल, हे सगळं गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आहेत, बट कस्टमर स्वतःहून हे सगळे फॉर्म्स वगैरे सगळं फिल करू शकतात. ओके, सो त्याच्यामुळे त्यांचं एक तर कुठे सायबरमध्ये जा आणि काय करायचं तरी पैसे जात नाही आहेत, वेळ जात नाही आहे. सो तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला ते कसं भरतात वगैरे फॉर्म्स हे सगळं माहिती असेल तुम्ही ते स्वतःहून घरी करू शकता. ओके, सो अशा काही गव्हर्नमेंटची वेबसाईट्स आहेत. ओके, इट ऑल्सो फोकसेस ऑन जिओग्राफिक लँड बॅरियर्स. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट टू बिझनेस, जी टू बी. द गव्हर्नमेंट टू बिझनेस इज द एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस बिटवीन गव्हर्नमेंट अँड बिझनेस ऑर्गनायझेशन. जी टू बी प्रोव्हाइड्स ॲक्सेस टू रेलेवंट फॉर्म्स नीडेड टू कम्प्लाय. सो गव्हर्नमेंटचे असे काही रूल्स असतात की जे बिझनेसला फॉलो करावे लागतात. ओके, बिझनेस हॅज टू फॉलो दॅट रूल्स की जे पण गव्हर्नमेंटने सांगितले असतील, कुठलं लायसन काढायचं आहे, कुठलं काय काढायचं आहे, ते सगळं त्या बिझनेसला काढून ठेवावं लागतं. आणि मग हे सगळं जे काम आहे किंवा हे जे सगळं पेपरवर्क आहे हे करण्यासाठी जे गव्हर्नमेंटचे वेबसाईट्स आहेत आणि ह्यांच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन आहे त्याला आपण म्हणणार आहोत जी टू बी. सो द जी टू बी कॅन ऑल्सो कंटेन्स ऑफ मेनी सर्व्हिसेस एक्सचेंज बिटवीन बिझनेस सेक्टर अँड द गव्हर्नमेंट. इट एम्स ॲट एलिमिनेटिंग पेपरवर्क, सेव्हिंग टाईम, कॉस्ट, एस्टॅब्लिश ट्रान्सपरन्सी इन द बिझनेस गव्हर्नमेंट वाय इंटरॅक्टिंग विथ द गव्हर्नमेंट. अर्थात अगेन वेळ, टाईम, पेपरवर्क वगैरे सगळं वाचलं पाहिजे आणि इझिली आपण काम करू शकतो विथ हाय ट्रान्सपरन्सी. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. The government to government refers to interaction between different government departments, organization and agency. आपल्याकडे असं आहे का की पूर्ण इंडियामध्ये एकच गव्हर्नमेंट आहे किंवा एकच डिपार्टमेंट आहे असं नाही, खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत. मग प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये पण काहीतरी इंटरॅक्शन होत असेल ना, सो त्याला आपण म्हणणार आहोत गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. सो द गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट रेफर्स टू द इंटरॅक्शन बिटवीन डिफरंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स, ऑर्गनायझेशन अँड एजन्सीज. इन जी टू सी गव्हर्नमेंट एजन्सी कॅन शेअर द सेम डाटाबेस युझिंग ऑनलाईन कम्युनिकेशन. द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स कॅन वर्क टुगेदर. हे जे सगळे डिपार्टमेंट्स असतात, ओबियसली काही डिपार्टमेंट्स एक दुसऱ्याला लिंक्ड असतात, सगळ्यांची कामं एक दुसऱ्याला कनेक्टेड असतात. सो मग त्यांचं काम
याचा या डाटाबेसमुळे होतं, कारण प्रत्येकाची इन्फॉर्मेशन दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये पेपरने पाठवणं किती मुश्किल काम आहे. सो आता जे काही सॉफ्टवेअर्स आलेले आहेत त्याच्यामुळे कोणीही पासवर्ड्सद्वारे किंवा जे काही त्यांची सिस्टीम असेल त्याद्वारे कुठलंही डिपार्टमेंट इन्फॉर्मेशन वगैरे ॲक्सेस करू शकते. नेक्स्ट आहे इन कन्क्ल्युजन, जी टू जी सर्व्हिसेस कॅन बी ॲट द लोकल लेवल ऑर द इंटरनॅशनल लेवल. लाईक वाईज इट प्रोव्हाइड्स सेफ अँड सिक्युअर इंटररिलेशनशिप बिटवीन डोमेस्टिक और फॉरेन गव्हर्नमेंट. सो हे असंच नाही की फक्त इंडियामध्येच आहे असं नाही आहे. इंडियातली काही कामं जर बाहेर होणार असतील तर इंडिया आणि फॉरेन यांच्यामध्ये सुद्धा इंटरॅक्शन जी टू जीमुळे इस्टॅब्लिश होऊ शकतं. नेक्स्ट आहे जी टू ई, म्हणजे गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय. गव्हर्नमेंट टू बिझनेस झालं, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट झालं, इवन गव्हर्नमेंट टू सिटीजन झालं, आता गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय. द गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय इज द इंटेग्रल पार्ट ऑफ द जी टू जी सेक्टर, कारण एम्प्लॉयज कशामध्ये आहेत अर्थात गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये आहेत. सो जी टू जीचाच हा एक पार्ट आहे जी टू ई. Furthermore, G2E aims to bring employees together and improvise knowledge sharing. Similarly, G2E provides online facilities to the employees like applying for leave, reviewing salary payment record and checking the balance of holiday. So basically, G2E मध्ये काय केलं जातं की गव्हर्नमेंट्सने जे काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत एम्प्लॉयला ते त्यांना पाहता येतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा बॅलन्स किती आहे, सुट्ट्यांचा बॅलन्स किती आहे, किती सुट्ट्या घेतलेल्या आहेत किंवा किती पेमेंट त्यांचं येतं, त्याची सॅलरीबद्दल जे काही इन्फॉर्मेशन असेल ती सगळी त्यांना डायरेक्ट गव्हर्नमेंट करून याच्यामध्ये मिळते. सो देअर विल बी अगेन त्याच्यामध्ये पण ट्रान्सपरन्सीस आहे. ट्रान्सपरन्सी हाच मेन मुद्दा आहे. द G2E सेक्टर प्रोव्हाइड्स ह्युमन रिसोर्सेस ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. So G2E is also the relationship between employees, government institution and their management. Some effective examples of successful implementation of e-governance projects are e-Mitra project from Rajasthan, e-Seva project from Andhra Pradesh and CET, that is Common Entrance Test. Common Entrance Test apla Maharashtra madhe MSCET asta, that is Maharashtra government ही टेस्ट ऑर्गनाईज करतं. या टेस्टमधून ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना इन्फॉर्मेशन असेल त्याच्याबद्दल की या टेस्टमधून सायन्स फील्डसाठी ही टेस्ट आहे, या टेस्टमधून जे PCMवाले आहेत तर ते इंजिनिअरिंग करू शकतात, PCBवाले जे आहेत ते फार्मसीचे वगैरे कोर्सेस करू शकतात. सो बेसिकली ही महाराष्ट्र लेवलसाठी एक कॉमन एंट्रान्स टेस्ट घेतली जाते आफ्टर 12th, किंवा तुम्ही ह्या वर्षी 12th देऊ शकता. नेक्स्ट आहे सिक्युरिटी मेजर्स इन ई कॉमर्स. ई कॉमर्स सिक्युरिटी रेफर्स टू द प्रिन्सिपल्स विच गाईड सेफ इलेक्ट्रॉनिक इंटरॅक्शन allowing the buying and selling of goods and services through the internet. So e-commerce मध्ये सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे, कारण सिक्युरिटी जी आहे त्याच्यामुळे जे सगळं ट्रान्झॅक्शन वगैरे चालू आहे ते सेफली होऊ शकतात. पहिलं आहे इन्क्रिप्शन. इन्क्रिप्शन इज वाईडली यूज्ड ऑन द इंटरनेट टू प्रोटेक्ट यूजर इन्फॉर्मेशन बीइंग सेंट बिटवीन अ ब्राउझर अँड अ सर्व्हर. दिस इन्क्लूड्स पासवर्ड्स, पेमेंट इन्फॉर्मेशन अँड अदर पर्सनल इन्फॉर्मेशन दॅट शुड बी कन्सिडर्ड ॲज प्रायव्हेट. The process consists of two processes as encryption and decryption. So basically, tumhala ite ek chotasa flowchart pahayla milte. Encryption manje kay ahe ki plain data cha conversion cipher data madhe kiwa cipher data madhe karne cha uchchar maybe differ karu shakto, but cipher data madhe cha cipher text madhe cha conversion karna. Karan ka coded form madhe karna, karan hi ji personal information ahe, jo readable data ahe, jo chi tumchi personal information ahe, ti itar konala karu nahi kiwa ja kamasathi ghetli ahe tat sathi fakt tacha upyog vhava, yasathi te ka cipher data madhe convert keli jate. ज्याला आपण म्हणतो की तो डाटा कसा आहे कोडेड फॉर्ममध्ये आहे याला आपण इन्क्रिप्शन म्हणतो. आणि पुन्हा जर तो सायफर डाटा आपल्याला प्लेन डाटामध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत डिक्रिप्शन. ओके, सो हे झालं इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन. हे आपण का करतोय तर डाटा सेफ राहावा यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्क्रिप्शन दोन फॉर्ममध्ये होतं, सिमेट्रिक आणि एसिमेट्रिक. सिमेट्रिक म्हणजे प्रायव्हेट की इन्क्रिप्शन आणि एसिमेट्रिक म्हणजे पब्लिक की इन्क्रिप्शन. नेक्स्ट आहे डिजिटल सिग्नेचर. तुम्ही पाहिलं असेल की आजकाल डिजिटल सिग्नेचरसुद्धा होते. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलंही जर PDF व्ह्यूअर जर तुम्ही ओपन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन पण मिळतो की तुम्हाला इथे सिग्नेचर करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट डिजिटली सिग्नेचर करू शकता, प्लेन पेपरची गरज नाही आहे. ओके, आणि ती सिग्नेचर मग तुम्ही कुठल्याही पेजेसवरती पोस्ट करू शकता किंवा कॉपी पेस्ट करू शकता. नेक्स्ट आहे डिजिटल सिग्नेचर. डिजिटल सिग्नेचर इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. A digital signature guarantees the authenticity of an electronic document or message that is present in that digital communication and uses encryption technique. In kutli encryption ya thikani vaparle jate asymmetric, manje he kasa ahe public key encryption ahe. To provide proof of original and unmodified documentation, manje he koni modify nahi karu shakat signature kelela document, he original document ahe, he saga jar patavun ghyaycha asel tyasathi digital signature cha pan upyog kela jato digital world madhe.
नेक्स्ट आहे डिजिटल सिग्नेचर आर यूज्ड इन ई कॉमर्स सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युशन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. दिस इज द डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन टू पार्टनर्स. सपोज की काही कॉन्ट्रॅक्ट जर करायचं असेल दोन पार्टनर्सच्यामध्ये आणि ते जर डिजिटली होणार असेल तर मग त्यासाठी सिग्नेचर्सचा पण इथे यूज करावं लागतं. आणि त्या सिग्नेचर्स एक म्हणजे ऑथेंटिसिटी असते त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये की सिग्नेचर केली आहे म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्ट किंवा ऑथेंटिक आहे. ओके, नेक्स्ट आहे डिजिटल सर्टिफिकेट. तुम्ही पाहिलं असेल कोरोनाच्या काळामध्ये ज्या काही सगळ्या कॉम्पिटिशन्स वगैरे झाल्या होत्या त्याचे सगळ्याचे सर्टिफिकेट डिजिटली मिळाले होते, मग ते क्विझ कॉम्पिटिशन वगैरे असतील वगैरे तर. ओके, सो हे जे डिजिटल सर्टिफिकेट आहे तर त्याला एक पासवर्ड असतो. अ डिजिटल सर्टिफिकेट इज अन इलेक्ट्रॉनिक पासवर्ड दॅट अलाउज अ पर्सन ऑर्गनायझेशन टू एक्सचेंज डाटा सिक्युअरली ओवर द इंटरनेट युझिंग द पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याला आपण PKI म्हणतो. डिजिटल सर्टिफिकेटला आपण पब्लिक की सर्टिफिकेट असं सुद्धा म्हणतो किंवा आयडेंटिटी सर्टिफिकेट असं सुद्धा म्हणतो. आणि मग याच्यामध्ये इन दिस इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर बिटवीन टू ऑथराइज्ड पार्टनर्स हू हॅव डिजिटल सर्टिफाईज इश्यूड बाय सम सुप्रीम ऑथॉरिटी. सो बेसिकली याच्यामध्ये काय काय होणार आहे की तुम्ही कशामध्ये काही प्राईज मिळवलं असेल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट दिलं जातं, किंवा अजून बऱ्याचशा गोष्टींचे जे काही सर्टिफिकेट्स असतात तर ते पण याच्यामधून डिजिटली इश्यू केले जातात. आणि हे जे सर्टिफिकेट आहे त्यात ते पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंडर येणार आहे किंवा याच्यामध्ये ते येतं. दुसरी गोष्ट असं आहे की हे पब्लिक की डाटा एक्सचेंज आहे. ओके, सो इन दिस वे हा चॅप्टर आपला संपलेला आहे आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.